सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी. आताची सर्वात मोठी बातमी, बारामतीच्या राजकारणात सर्वात मोठा बदल. तिसऱ्या टप्प्यात सर्वात मोठा ट्विस्ट बारामतीत पाहायला मिळाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या काठेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या. अजित पवार यांनी त्यांची आई काठेवाडीत आहेत. त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकटाच काठेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्राधिनिक कारण आहे. या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारसंघावर होईल असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही कुटुंब एकत्र राहणार की नाही तर मतदार किंवा कार्यकर्ते याचा नक्कीच विचार करतील. बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या घरी अचानक अजित पवारांच्या घरी मोर्चा वळवल्याने एकच खळबळ उडाली. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी पोहोचल्यावर त्यावेळी अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या घरामध्ये उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. आता त्यांच्या अजितदादांची भेट घेऊन झाल्यानंतर त्या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकेल. अजित पवारांच्या भेटीची चर्चा आता राज्यात नाही तर देशातच राजकारणात होणार आहे. सुप्रिया सुळेंच्या भेटीचा मतदानावर काय परिणाम होणार? प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, एकमेकांवर विखारी टीका करण्यात आली. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार विरुद्ध पवार अशी लढत दाखवण्यात आली. मात्र हे कुटुंब एकच आहे. पवार कुटुंबात कोणते वितुष्ट नाही. हे एकत्रच राहणार असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून या लढाईत सहभागी व्हायचे का? असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये जाण्याची शक्यता आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवा. नक्की सांगा, आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार विजयी होणार की सुप्रिया सुळे विजय होणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.